की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या चोयऱ्यांना द्या, आणि यांना द्या आणि त्यांना द्या, असा जो आहे जी आर वगैरे जे आहे ते सगळे निघाले. दाव पर सब कुछ लगा है, दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते. मुख्यमंत्री त्या दिवशी होते. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात. माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, की सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं, तुम्ही तर म्हणाल शपथ पूर्ण झाली. मग आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दन खोट, ते कशासाठी? घरोघर जातायत, फक्त जात विचारतात. 180 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एका घराला 1.5 तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा कधी कधी 25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात, असं रेकॉर्ड केलं जात. 180 प्रश्न, त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिसमध्येच. बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं, सगळं काय खोट खोट कशासाठी करतात? मिळालं ना आरक्षण, तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली. 3-3 न्यायाधीश बसलेले आहेत, 4,80,000 पगार केकाचा, सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरेटिव पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला? मिळालं ना आरक्षण तुम्हाला, गुलाल तर उधळला तुम्ही, मग हे कशासाठी चाललंय? कोणाची दिशा? याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार झाले. हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण, A to Z सगळे कुणबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाहीत, सगळे ज्याच केवढे म्हणून आहे सगळे. काय चाललंय हे तुमचे? आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर धडधडी, पूर्वीचं अक्षर वेगळं आहे, शाई वेगळी आहे, मराठा कुणबी लिहितायत हाताने, धडधडीत लक्षात येत आहे की सगळं खोटं आहे. मराठी कुणबी ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही, लिहायचं आहे ना, लिह. दुसऱ्या याच्यावर पण लिहिलंय मराठी कुणबी. वा, हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोट दिसते हे असं चाललेलं आहे. दिशाभूल करण्याचं काम. 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी.
एक दोन नाही अनेक, इथे संवत गाव म्हणून आहे, तिथे जे आहे हे वैजापूर तालुका, हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं तिथे मुख्याध्यापकांनी लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाईत बदल आहे, त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही। हे मुख्याध्यापकांचं पत्र आहे, माझं नाही, त्यांनीच पाहिलं। काय सांगायचं, सगळे सोयरे मगापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या सोयऱ्यांना द्या आणि यांना द्या आणि त्यांना द्या, असा जो आहे जी आर वगैरे जे आहे ते सगळे निघाले। मला इथं सांगायचं, हायकोर्टाचा निकाल आहे जस्टिस मरला परले यांचा जजमेंट आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे थोडं इंग्लिश मध्ये पण आहे त्याच्यामध्ये 1913 where his caste was recorded as Marathi, when he died in 1929 this supports our conclusion that around 1920 onwards the Kunbis implicitly accepted that they were actually Marathas and Kunbi was only an occupation, म्हणजे फक्त हा धंदा होता, जात मराठा होता, आणि म्हणून if the impugned decision which is based on the sole document is accepted in the instant case the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi other backward class and this would result in nothing short of social absurdity. त्यांनी म्हटलंय की अशा रीतीने जर दाखले जर दिले गेले तर सगळा मराठा जो आहे त्या महाराष्ट्राचा कुणबी होईल आणि ओबीसीच संपूर्ण जे आहे आरक्षण संपूर्ण टाकेल, त्याला काही अर्थ राहणार नाही, हे हायकोर्टाचं जजमेंट आहे, तारखा आहेत, सगळं काही आहे त्यामध्ये। मला सांगा हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही। सुप्रीम कोर्टाचं 4 जानेवारी 1996 वल्सम्मा पाऊल विरुद्ध कोचीन युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट अ पर्सन बिलॉंगिंग टू नॉन रिझर्व क्लास ट्रान्सप्लांटेड बाय अडॉप्शन मॅरेज or conversion or any other act to family belongs to reserve class does not become eligible. 15-4 आणि 16-4 खाली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याला आरक्षण नाही अशा व्यक्तीनं कुणाशी तुम्ही लग्न केलं, दत्तक गेलं, लग्न केलं, आणखीन काहीतरी केलं तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही, सुप्रीम कोर्टचं जे आहे जजमेंट आहे। अशी कितीतरी जजमेंट दाखवता येतील। वंशावळ करायचं निर्माण आणि त्याच्यासाठी कमिटी, प्रत्येक तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस ऑफिसर 7-8 लोक का, तर हा याचा नातेवाईक, तो त्याचा नातेवाईक, शपथ पत्र द्यायचं, सांगायचं की मी कुणबी आहे का झाला ओबीसी, आणि हे वंशावर शोधायचं काम यांनी कस तरी करून द्यायचं। काय चाललेलं आहे, खोटी जी आहेत वंशावर जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत। माझ्या हातामध्ये भोर तालुक्याचं आणखीन एक वंशावळीचं खोटं प्रतिज्ञापत्र देऊन कुणबी जातीचा दाखला मिळवण्याचं आणखीन एक प्रकरण माझ्या हातात आलेलं आहे,
अरे तुम्ही काय करताय का? खोटी सर्टिफिकेट तुम्ही देणार, वंशावळ तुम्ही देणार. या इथं इंदिरा सहानेची एक केस आहे, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, नीट ऐका, येथे असं एक प्रकरण आहे, मी मराठी वाचतो, ज्यात याचिकाकर्त्याने स्वतः मराठा जातीचा असल्याचा दावा केला पूर्वी, त्यानंतर याचिकाकर्त्याच्या इतर काही नातेवाईकांना आता तो कुणबी जातीचा असल्याचा दावा करून त्याची स्थिती बदलत असल्याची दर्शवणारी काही कागदपत्रे मिळाली आहेत. जर याला परवानगी दिली गेली तर त्यामुळे विविध व्यक्तींनी दावा केलेल्या सामाजिक स्थितीबाबत अनिश्चितता निर्माण होईल आणि राज्याने सुरू केलेल्या सकारात्मक कृतीच्या धोरणात अराजकतेचा घटक निर्माण होईल. वर जे सांगितले आहे त्या व्यतिरिक्त याचिकाकर्त्याच्या मराठा जाती प्रमाणपत्राला वैधता प्रदान करणाऱ्या आक्षेपार्ह आदेशाची वैधता शुद्धता हे तपासावं लागेल आणि जर असं असेल तर न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट जे आहे त्याच वेळेला म्हटलेलं आहे. माझ्या हातामध्ये हे सगळं आहे. पुढे असं आणखीन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंदिरा सहानेमध्ये, जे आता आपल्या राज्यात घडतंय ना त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे. बघा ऐका, काही राज्यांमध्ये त्यांच्या सरकारांनी नियुक्त केलेल्या आयोगाद्वारे असं आढळून आलंय की काही जातींना पुरेसं प्रतिनिधित्व होते, तरीही बाह्य विरोधामुळे दबावामुळे सरकारला झुकून त्यांना मागास वर्गाच्या यादीत समाविष्ट करावे लागले. अशा प्रकारचा समावेश हा घटनात्मक अधिकाराची फसवणूक आहे. कोणत्याही नागरिकाला त्याला आव्हान देण्याचा अधिकार आहे आणि अशा गटाला मागास वर्गातून बाहेर काढण्याचे निर्देश देऊन तो रद्द करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. इंदिरा सहानी केस 672 पॅराग्राफ मध्ये आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल की अशा रीतीनं झुंडशाहीनं जर कोणी असं आरक्षण घेतलं तर त्याला तुम्हाला आव्हान देता येईल आणि त्यांना जे आहे तुम्हाला न्यायालयाने त्यांना बाहेर काढलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. किती किती दाखवावं तुम्हाला. आज असे कायदे खूप आहेत, मी त्यात जात नाही. एक एक मागणी जी आहे ते उपोषण करते. त्या दिवशी त्यांनी मागणी केली, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या मराठा समाजाला द्यायच्या. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी त्यांना ओबीसीचं सगळ्या सवलती द्यायच्या. मग ब्राह्मणांना द्या, जैनांना द्या, लिंगायत समाज सगळ्यांना द्या ना, मला आनंद आहे. गोर गरिबांना जर सवलती मिळत असतील सगळ्यांनाच देऊन टाका, फक्त मराठा समाजाला का? 25 जानेवारीला मागणी ज्या दिवशी केली त्या दिवशी जी आर निघतो. काही समजत नाही काय चाललंय. आणि आणखीन परत सुप्रीम कोर्ट म्हणताय हे असं मराठा समाजाची समावेश कुणबी सोबत करण्याची विनंती नाकारली गेली पाहिजे, हे योग्य होणार नाही. सुप्रीम कोर्टाचे किती निकाल आहेत तुम्हाला कंटाळा येईल, ऐकून ऐकून मला सांगून सुद्धा कंटाळा येईल. परंतु हे सगळं चाललेलं आहे आणि गावागावात हे आता मराठा मुलांना 40 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी. आता आम्हाला सांगावं लागतं जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देता ते ओबीसीच्या समाजाला द्या रे बाबांनो. एवढं सगळं आहे. धडाधड एक कमिटी केलेली आहे,
त्यात सगळे मराठा समाजाचे मंत्री आहेत, ते ताबडतोब फटाफट निर्णय घेत आहेत. आणि आम्ही मात्र निर्णय घेताना कॅबिनेट समोर आम्हाला जायचं आहे आणि मग पैसा आहे की नाही, अमुक आहे की नाही, तमुक आहे की नाही, नियम आहे की नाही, हे सगळं पाहिलं जात आहे. आमचं म्हणणं असं आहे की आता जे त्यांना देत आहेत ना, ते सुद्धा आम्हाला दिलं ना तरी खूप होईल, पण द्या. लढाई अशी आता सुरू आहे. कशी लढाई करायची? आजच माझ्या हातामध्ये एक हे आलं, बारलोणी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक होती. एक उमेदवार होता ओरिजिनल ओबीसी आणि दुसरीकडे होता एक डुप्लिकेट कुणबी. आणि मग त्या गावच्या लोकांनी ठरवलं की सगळ्यांनी ओरिजिनल ओबीसीला सरपंच करायचा. आणि झालं तसंच, वडार समाजातील पहिली महिला जी आहे सरपंच झाली. पूर्ण 96 कोळी मराठा समाजाचा या निवडणुकीला विरोध होता, वडार म्हणून तिला विरोध होता. ती सरपंच झाली पहिल्यांदाच. ठरवलं तर काय होत नाही, सगळ्यांनी एकत्र या, एकत्र या. सगळे एकत्र आले तर सगळं काय होत. तुम्हाला एकच सांगतो, आमच्या लोकांना, त्या लोकांना सुद्धा सांगायचं, आता तर फार लोकांवर त्रास होत आहे. नगर जवळा तालुका, मानवत जिल्हा, परभणी, मुंजाभाई, मुंजाभाऊ रामराव रासवे यांच्या घरामध्ये विजयी मिरवणूक जी त्यांची गेली, त्यांनी जमलेल्या लोकांनी या घरात घुसून महिलांना मारहाण केली. का? तर ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून. हे बघा काय, काही गावांमध्ये तर जे आहे गाव सोडून लोक चाललेले आहेत. जिथे 2-3 घर आहेत ओबीसीची, ते गाव सोडून जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे, मारहाण केली जात आहे, रात्रभर डीजे वाजवला जातोय, शिव्या दिल्या जात आहेत. एक नावी समाजाच्या आमच्या बांधवाने काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्या नावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नावी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादर आपली आपापसात हे. आता एक आणखीन आलं, हे श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये हे कोणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, ते एल्गार या सभेची तयारी करण्यासाठी तिथे लोक गेले होते, काम चालू होत, ते ती काम त्यांनी करू नये पूर्व तयारीचं, बघ चला मिटिंगला जायचंय. त्या ठिकाणी पोलीस गाडी पाठवली, ओबीसी समाजावर दहशत निर्माण केलं, त्यांना नोटिसा दिल्या. नोटीस न देता, नोटीस देण्याच्या नावाखाली सह्या घेतल्या. काय चाललंय? फडणवीस साहेब, त्या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये असा भेदभाव होता कामा नये. जे काही नियमन असेल ते सगळ्यांनी करा, पण आम्हाला एक न्याय. त्यांच्या 3-3 वाजता जाहीर सभा, रात्री 2 वाजता जाहीर सभा, काय कारवाई केली? कुठल्या पोलिसांनी कारवाई केली? आणि लहान एखाद्या घरामध्ये, एखाद्या सभा मंडपामध्ये 5-25 लोकांना जमून जर कोणी प्रचार करत असेल की आपल्याला नगरला जायचंय रॅलीला, तर तुम्ही गाडी पाठवणार? काय चाललेला? यासाठी तुम्हाला सगळ्यांनी जे आहे दादागिरी, तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल. मला तुम्हाला सांगायचं, लक्षात ठेवा, आता दाव पर सब कुछ लगा है, दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झूक नहीं सकते.
तयारीने तुम्हाला आता लढावं लागेल, सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं लागेल। दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना, भगिनी मातांना, नेत्यांना मला सांगायचंय, आज आम्ही जात आहोत, तुम्ही सुपात आहात लक्षात ठेवा। या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात, जीआर होतात, त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीनं मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल। काळजी घ्या, एकत्रित राहा। आंध्र प्रदेश जनगणना करताय, जातीगणना करताय, बिहारने केली 67-63% निघाले, आता आंध्र करताय। आमची मागणी आहे करा जातगणना, आम्ही नक्की 54-60% आहोत। 20% जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे, 75%पेक्षा जास्त आम्ही मागासवर्गीय आहोत। त्याच्यानंतर 3% ब्राह्मण समाज, इतर जैन समाज, आणि नंतर जो आहे तो मराठा समाज, त्यातल्या कुणबी समाज 7% आमच्याकडे अगोदरच आहे। त्यांच्या मतांसाठी हे सगळे आमदार, हे सगळे खासदार, हे सगळे लोक केवळ त्यांच्या मतांना घाबरतात की आम्हाला ती मतं मिळणार। अरे आमचे लोक, आमचे आमदार, ओबीसीचे आमदार, त्यांना सुद्धा चिंता पडते की आपण या ओबीसीला काही मदत केली, 4 गाड्या दिल्या, 2 पैसे दिले, खर्चायला की जा तुम्ही रॅली, स्वतः तर येणार नाहीत पण रॅलीला मदत करायचं म्हटलं तरी करत नाही कोणी, आमचे स्वतःच का? मराठा समाजाची मतं जाते। अरे लक्षात ठेवा, 80% समाज हा आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत।